दारव्हा तालुक्यातील मौजा वाघत आणि करमाळा या गावातील नागरिकांना स्वातंत्र्याच्या 75 नंतरही रस्ताच मिळाला नसून आजही या दोन्ही गावांमध्ये ये जा करण्यासाठी सांगळीचा जुगाड करून सांगळीवर बसून नदीच्या पात्रातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. हे सांगळ म्हणजे जंगली भोपळा. तर याच भोपळ्याच्या सहाय्याने येथील दोन्ही गावातील नागरिक इकडून तिकडे आणि तिकडून इकडे ये जा करतात. चार भोपळ्यांचा जुगाड करून त्यांना दोराच्या सहाय्याने मजबूत बांधून घेणे आणि ती सांगळ तयार करून या सांगळीवर दोन जण बसून नदीपात्रातून जाणे येणे करतात. याचे कारण म्हणजे या गावची शेती त्या गावामध्ये आणि त्या गावची शेती या गावामध्ये आणि मधामध्ये अडाण नदीचे पात्र. दोन्ही गावातील नागरिकांची शेतीवर रचभिस्त उदरनिर्वाह असल्यामुळे ये जा करावी लागते. ही व्यथा वाघद येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील श्री दादाराव काटपल्लीवार आणि गावकरी मंडळी यांनी मांडली. पावसाळ्यात शेती उपयोगी बी बियाणे सल्फेट ने आण करण्यासाठी तब्बल 15 ते 18 किलोमीटरचा फेरा मारून ये जा करावी लागते. शेतातील निंदण खुरपण करायची झाल्यास येथील शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते आणि मजुरांना घेऊन जाणे येण्यासाठी वाहनाची सुद्धा व्यवस्था करावी लागते. त्यामुळे शेतीसाठी खर्चही जादा करावा लागतो. ही प्रक्रिया पूर्णतः नदीपात्रातील पाणी कमी होईपर्यंत किमान 4 ते 5 महिने करावी लागते. तरीही नंतर कंबरभर पाण्यामधून ओले होऊन जाणे येणे करावेच लागते. यामुळे नागरिकांकडून एकच मागणी होते की आमचे अडाण नदीवरील पुलाचे तात्काळ बांधकाम करून द्यावे. मी वसंत अंबादास बहादूर रायनार करमळा आणि आमची शेती नदीपाड्याला आहे आणि वाघदवाल्याची शेती अलीगड आहे. तर आम्हाला पुलाची आवश्यकता लयच आहे. शेतात गेलं नाही तरी आम्हाला खालीच भेटत नाही आणि या शेतात जाऊ माझे वडील नदीला वाहते. माझं नाव दादाराव दौलतराव काटपुल्लीवार राहणार वागत खुर्द पोलीस पाटील वागत खुर्द. जवळजवळ मी 2011 रिटायरमेंट झालं. माझं वय 72 वर्षाचं आहे. 50 वर्षापासून मी नदीतून या सांगडीने येणं जाणं करत आहो. पण आजपर्यंत पाहतो कोणताही पूल गिल कोणती योजना झालेली नाही. करमाळ्याची जमीन वागत शिवारात आहे. वाघची जमीन सावंगी सावळा कर्मा तिन्ही शिवारात आहे. ती जमीन पिकाऊ आहे. त्यामुळे आम्हाला नेहमी सांगडीने पावसाळ्यात येणं जाणं करावं लागते. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.